मोठी बातमी हाती येते. कोल्हापूर सांगलीतील पुराचा फटका मुंबईकरांना बसलाय. मुंबईला होणारा दूध पुरवठा ठप्प झाल्याची माहिती मिळते. सांगलीमधून मुंबईला दररोज 13 लाख लिटर इतका दुधाचा होतोय पुरवठा. कृष्णा, गोकुळ, वारणा यासारख्या प्रमुख कंपन्यांचे दूध आता मुंबईला पोहोचणार नाही. कंपन्यांचे दूध आजही मुंबईत झाले नाही दाखल. एक मोठी बातमी हाती येते. कोल्हापूर सांगलीतील दूध पुरवठा बंद झालेला आहे. मुंबईला होणारा हा दूध पुरवठा पूर्णतः ठप्प झाल्याचं पाहायला मिळतंय. कोल्हापुरात जी पर्जन्यवृष्टी होत आहे त्यामुळे मुंबईला जाणारा दूध पुरवठा हा बंद उद्या असणार आहे. कोल्हापूर सांगलीतून मुंबईमध्ये दररोज 13 लाख लिटर दुधाचा पुरवठा होतो. मात्र गेल्या 2 दिवसापासून होणाऱ्या मुसळधार पावसामुळे कोल्हापूर सांगली कराडमधील नदी नाल्यांना दुतंड भरून वाहत आहे. त्यामुळे मुंबईमध्ये येणारे दूध हे आज मुंबईमध्ये कोल्हापूर सांगली आणि कराड इथून मुंबईत दाखल झाले नसल्यामुळे उद्या मुंबईला दूध पुरवठा करणारे गोकुळ, कृष्णा, वारणा या प्रमुख कंपन्यांचे दूध मुंबईमध्ये आज दाखल झाले नाही. त्यामुळे मुंबईला उद्याला दुधाचा तुटवडा जाणवणार असणार आहे. आता जिथपर्यंत कोल्हापूर सांगली पुराची स्थिती साधारण व्यवस्थित होत पूर्वपदावर येणार नाही तिथपर्यंत मुंबईमध्ये दुधाचा तुटवडा जाणवणार आहे. त्यामुळे मोठ्या प्रमाणामध्ये मुंबईकरांना दुधाचा तुटवडा जाणवला असल्यामुळे ह्या संधीचा काळा बाजार पण होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.